अडीच वर्ष ज्यावेळी कोरोनाचं संकट होतं आणि दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसं कोरोनाच्या संकटासोबत उद्धव ठाकरेंचं सरकार देखील होतं, बरोबर आहे ना? दुष्काळ 13 महिन्यासारखंच होतं, त्याच काळात त्यांचं सरकार यावं यापेक्षा अजून काय आपल्यावर अन्याय होऊ शकतो? पण अशा काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही मोर्चा घरी बसला नाही. प्रत्येकाने कोरोनाच्या काळामध्ये लोकांची सेवा केली आणि जिथे लोकांवर अन्याय झाला त्या त्या ठिकाणी संघर्ष केला. आज या ठिकाणी बसलेले अनेक लोक असे आहेत की ज्यांच्यावर 2-2, 4-4, 5-5, 7-7 केसेस लागल्या पण तरी कोणी चिंता केली नाही, कोणी जुमानलं नाही. जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर संघर्ष करणारच या निर्धाराने अडीच वर्ष आपण संघर्ष करत होतो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं. एकनाथराव शिंदेजी, खरं म्हणजे शिवसेना आपल्या सोबत निवडून आली होती, मोदीजींचे मोठे मोठे फोटो लावून निवडून आली होती, उद्धवजींचा फोटो स्टॅम्प साईज आणि मोदीजींचा फोटो एवढा असं लावून निवडून आली होती ना. ठीक आहे, उद्धवजींच्या फोटोवर तर निवडून आली नव्हती, पण तरी देखील आपल्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत ते गेल्यानंतर शिवसेनेमध्ये जे खरे बाळासाहेब ठाकरेंचे पाईक होते, त्यांच्या विचारावर चालणारे होते, ते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात बाहेर पडले. त्यांनी सांगितलं, हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही आणि आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहणार नाही. आणि ते आपल्यासोबत आले आणि ज्यांना 2019 जनतेने निवडून दिलं होतं तीच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आज पुन्हा या ठिकाणी स्थापन झालं. खरं म्हणजे ते स्थापन झाल्यानंतर सातत्याने इल्लिगल सरकार आहे, चुकीचं सरकार आहे हे सांगितलं जात होतं, पण परवा सर्वोच्च न्यायालयाने देखील आदेश दिला आणि सांगितलं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकारच लेजिटिमेट सरकार आहे आणि त्यांना सरकार स्थापन करायला सांगणं हे किती योग्य होतं हे देखील या निकालामध्ये आलं. पण काही लोकांचं काय चाललं आहे आशिषजी, ते सांगतात आम्हीच जिंकलो. म्हटलं तुम्ही जिंकलं तर बळवा. पण काय आहे की आमचे उद्धवजी हे राजा महाराजांपेक्षा कमी नाही आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट की जेव्हा एका राजाला एक पोपट फार आवडत होता आणि पोपट मेला. आता प्रश्न राजाला सांगेल कोण पोपट मेला आहे, कारण जो सांगेल त्याचा शिरच्छेद होणार. त्यामुळे कसा आहे आमचा पोपट? पोपट तर साहेब ठीक आहे पण काही खात नाही पित नाही. मग दुसऱ्याला कसा आहे आमचा पोपट? पोपट तर साहेब चांगला आहे पण बोलत नाही. चौथ्याला पोपट तर चांगला आहे साहेब पण मान हलवत नाही. पोपट तर चांगला आहे साहेब पण पाय हलवत नाही. अशीच या निर्णयानंतर शिवसेनेची अवस्था झाली. त्यांना माहिती आहे पोपट मेला आहे, पोपट मेला आहे माहिती आहे, पण तरी सांगतात नाही 16 रद्द होणार, 20 रद्द होणार, 22 रद्द होणार. आता ठीक आहे, मी काही मेरिटमध्ये जात नाही कारण अध्यक्षांना ते अधिकार दिले आहेत. मी कधी कायद्याचा अवलंब करणारा, कारण मी कायद्याचा पदवीधर आहे, कायद्याच्या पलीकडे जात नाही. पण मला असं वाटतं की कोणीतरी उद्धवजींना हे समजून सांगितलं पाहिजे की उद्धवजी आता पोपट मेला आहे. आता हे सरकार या ठिकाणी टिकणारही आहे, हे सरकार काम करणारही आहे आणि हे सरकार पुन्हा निवडूनही येणार आहे.